सध्याच्या राजकीय गढूळ वातावरणात सत्यशोधक चित्रपट निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरेल असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं. एका बाजूला द काश्मीर फाईल्स सारखा प्रोपेगेंडा चित्रपट काढून मतांचं ध्रुवीकरण केलं जातं, तर कोल्हापुरातही पोटनिवडणुकीत भाजपकडून हा प्रयत्न झाला होता, मात्र कोल्हापूरकरांनी हा प्रयत्न हाणून पडला. भाजपचा आत्मविश्वास गेलेला आहे. आज तुमच्याकडे बहुमत आहे तर पक्ष फोडण्याची वेळ तुमच्यावर काय येते असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला. जर तुमची प्रतिमा चांगली आहे तर 9 वर्ष केलेल्या कामांवरच तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. इतर फोडण्यामागचं कारण हे माहिती नाही. सुशील कुमार शिंदे आणि त्यांचं कुटुंब गेली 50 वर्ष काँग्रेससोबत आहे. त्यांनी यापूर्वी सुद्धा आपलं मत स्पष्ट केलेलं असल्याचं स्पष्टीकरण सतेज पाटील यांनी देत काँग्रेस एक संघ आहे आणि यापुढेही राहील अशी स्पष्टोक्ती दिली. राजू शेट्टींना सोबत घ्या अशा सूचना वारंवार वरिष्ठांना केल्या आहेत. काही दिवसात चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं म्हणून या विषयावर त्यांच्यासोबत बोलणं सुरू आहे असं स्पष्टीकरण सतेज पाटील यांनी दिलं आहे. नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही सगळेजण आज सत्यशोधक सिनेमा बघायला आलेलो आहोत. महात्मा ज्योतिबा फुलेंच्यावर आधारित हा अत्यंत वास्तवतेला धरून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निलेशजी जलमनकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मला वाटतं आजच्या या देशातल्या गढूळ वातावरणामध्ये, महाराष्ट्रातल्या गढूळ वातावरणामध्ये दिशादर्शक असा हा सिनेमा आहे, तो सगळ्यांनी पाहावा अशी आमची अपेक्षा आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज काँग्रेसचे आम्ही आमदार पदाधिकारी हा सिनेमा बघणार आहोत आणि 2 दिवसामध्ये 2 शो हे लोकांसाठी आम्ही मोफतपणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दाखवणार आहोत. त्याचे पासेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ऑफिसमध्ये मिळणार आहेत आणि पूर्णपणे लोकांच्यापर्यंत हा विचार पोचावा आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला घडवण्यामध्ये ज्या कर्तृत्ववान लोकांचा इतिहास आहे तो इतिहास आमच्या तरुण पिढी पुढे जावा हा उद्देश आमचा आहे. मला वाटते नाही ते हा मी परवा देखील अनेक माध्यमांना सांगितलं की भाजपचा कॉन्फिडन्स गेलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य त्यांची सुरू आहेत. आज तुम्ही ॲब्सोल्युट मेजॉरिटी तरी देखील कुठलाही परवा मिलिंद देवरांच्या बाबतीत हा प्रयोग त्या ठिकाणी झाला. पक्ष फोडण्याची वेळ तुम्हाला काय येते हा प्रश्न आहे. जर जनमानसात तुमची इमेज चांगली असेल तर त्या इमेजवर किंवा 9 वर्ष केलेल्या कार्यावर तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. इतरांना फोडून घेण्यामागचं कारण काय हे समजत नाही आणि शिंदेसाहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे. 50 वर्ष ते कुटुंबीय काँग्रेसबरोबर आहे, त्यांना देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो याचा आम्ही निषेध करतो. परंतु काँग्रेस एक संघ आहे आणि ती पुढे देखील एक संघ राहील. बोललेलं 400 पार जे त्यांचं वाक्य आहे ते कुठेतरी आता त्यांना दिसतंय म्हणूनच हे सगळं करतात. नाही, मला वाटते 400 पार होणार का 200 पारच्या पुढेही जाणार नाहीत हे आता येणारी देशातली जनता ठरवेल. भाजप म्हणलं 400 येणार म्हणजे काय येणार काय? लोकांनी मतदान करायला पाहिजे. ही 2024ची निवडणूक ही देशातली जनता विरुद्ध भाजप अशी लढाई असणार.